साहित्य शारदेच्या दरबारातील एक अनमोल रत्न म्हणजे कविवर्य सुरेश भट। मराठी वाङ्मयात स्वतःचा अमीट ठसा उमटवणाऱ्या सुरेश भटांनी गेल्या 3 दशकांपासून सारा महाराष्ट्र नादवला। जोपर्यंत मराठी भाषा अस्तित्वात असेल तोवर मराठी गझल आणि मराठी गझल म्हणजे सुरेश भट हे समीकरण कायम राहील। अमरावतीत जन्मलेल्या सुरेश भटांचं बालपण या शरणम बंगल्यात गेलं। आईकडून निधर्मी पुरोगामी विचारांनी संस्कारित होत वडिलांच्यातला बेदरकारपणा त्यांच्या अंगी बांधला होता। जन्मतःच आलेल्या अपंगत्वावर मात करून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं। अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकताना वर्गाच्या 4 भिंतींपलीकडे जाऊन त्यांची प्रतिभा आकाराला येत होती। राबणारे हात आम्ही राबणारे हात परखाही मनगटे वा परखा पोला, या प्रकारची रचना करून तत्कालीन काव्य रचनांमध्ये एक प्रकारचं वादळच त्यांनी निर्माण केलं। मी तुझी गायन गाणी माय देता। ही कविता शाहीर अमरशेखांच्या तोंडून भैरवीच्या सुरात ऐकल्यावर औरंगाबादचं साहित्य संमेलन काही काळ निशब्द भारावलेल्या अवस्थेत गेलं होतं। निशेष काव्यभक्ती हा भटांच्या व्यक्तिमत्वाचा खास पैलू होता। भटांनी अनेक व्यवसाय केले आणि सोडून दिले। जिथं 4 दिवस मन रमलं तिथं रमले, पण त्या व्यवसायाचा कैफ फार काळ टिकला नाही। कैफ टिकला तो कलंदर जगण्याचा आणि विलक्षण काव्यनिष्ठेचा। जरी या वर्तमानाला कळेनामुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही। जगणे आणि कविता या एकमेकांपासून कधीही अलग न होऊ शकणाऱ्या गोष्टी आहेत अशी त्यांची पक्की धारणा होती। आपल्या वेगळ्या वाटेचा प्रवास स्वतःच्या पद्धतीने करण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवत होता। मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नीत होते। तो मार्ग त्यांना जनांच्या वस्तीत घेऊन जाणारा होता। तिथंच त्यांच्या गीतांना व्यथेची धार मिळाली। जिथे जातो तिथे हाका उशेचा वाटतो आम्ही। अमरावतीच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांनी डंका, जागृती, विदर्भ ही साप्ताहिक काढून अथवा अन्य वृत्तपत्रातून लिखाण करून सर्वसामान्यांविषयीच्या आपल्या भावनांचं आणि बंडखोर विचारांचं दर्शन दिलं। अमरावती आपल्या जन्मभूचा त्यांचा जिव्हाळा कायम होता। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या या जलतरण तलावावरील एका छोट्या खोलीत ते नेहमी उतरायचे आणि मित्रांचा गोतावळा जमा करून त्यांना आपल्या नव्या रचना ऐकवायचे। मराठी भाषेतील वैभवाचा, तिच्यातील सामर्थ्याचा रास्त गर्व असल्यामुळे त्यांच्या लेखणीत नजाकतीपासून निखाऱ्यापर्यंतचा प्रत्येक पैलू उमटणं स्वाभाविक होतं। त्यातूनच मराठी साहित्य विश्वाला हलवून टाकणाऱ्या कलाकृती आकाराला आल्या। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार आणि झंझावाद यासारख्या कलाकृती निर्माण करताना तटस्थपणे जगण्याकडे बघू शकणारा हा अवलिया स्वतःचं वेगळं आकाश जपत राहिला। निमोट माझे जिने मला सोसतानाले, अखेरच्या वागण्यात माझा विखार होता। विदर्भातल्या विड्या इतकेच त्यांच्या विषयीचे प्रवाद रंगले, पण या सगळ्या रंगात रंगूनही भटांचा रंग मात्र वेगळाच राहिला। एकाच वेळी मृदू आणि विव्हळ अशा विविध मानवी भावनांचा कल्लोळ कागदावर उतरवण्याचं सामर्थ्य असलेल्या भटांच्या कवितांना पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आणि लता आशा भगिनींनी त्यांच्या शब्दांचं जणू सोनं केलं।
नागपुरातील धंतोलीतील त्यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आणि त्यांचं हे घर जुनंच, दुरून पाहताना त्यात काही बदल झालेला नाही, काळाने मात्र सारे बदलले आहे। या घरात त्यांच्या अनेक चाहत्यांची वर्दळ नेहमीची आणि त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे राहणारे सुरेश भट हे दृश्य आता काळाच्या पडद्याआड गेले आहे। त्यांच्या या खोलीत दिग्गज मित्रांसमवेत अनेक मैफिली रंगल्या। या खोलीतल्या प्रत्येक वस्तूला परिचित असलेला त्यांचा आवाज उरलाय केवळ या रेकॉर्ड प्लेट्सवर। त्यांच्या या घरातील वावराच्या स्मृती, त्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांच्या कवितांची हस्तलिखित चाळत त्यांच्या पत्नी पुष्पा भट आपल्या स्मृतींना उजाळा देत आहेत। म्हणजे सध्या तर एकटीच राहते, त्याच्या अगोदर होता मुलगा होता माझ्यासोबत, मला तर म्हणजे खूपच राहते मी आपली, असं विशेष काही घडत नाही, म्हणजे तुमच्या आठवणीतच आपली राहते। सुरेश भटांची गझल ही मराठी कवितेवरच्या वाटेवरचा एक मैलाचा दगड तर आहेच, पण त्याचबरोबर तो मार्गदर्शक दीपस्तंभही आहे। नवकवितेच्या उसळत्या दिशाहीन लाटांच्या गदारोळाला योग्य दिशा दाखवण्याचं काम त्यांच्या गझलेनं केलं आहे। भट साहेबांच्या जाण्यानं मराठी गझलच नव्हे तर समग्र मराठी कविताच पोरकी झाली आहे। शरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते। मराठी कवितेच्या लेण्यांमध्ये ज्यांची नावं खोदली जाऊन चिरंतन राहतील त्यात कविवर्य सुरेश भट हे नाव सुवर्णाक्षरांनी झळकेल यात शंका नाही। त्यांच्या अजरामर काव्यकृती रसिकांसमोर घेऊन जाण्यासाठी ईटीव्ही मराठीचा हा एक प्रयत्न एल्गार।